Anh bay liền. मोरिया तर नाणे फिका आपण पाहतोय मोरिया इलेव्हन या संघाने जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेलाय. मेगा फायनल रंगली जाते. एमपीएल पर्व 5 2024 फायनलचे दावेदार ठरलेले आपल्याला दोन संघ पाहायला मिळतात. एका बाजूला मोरिया इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला नाईकबा इलेव्हन हा संघ. मोरिया इलेव्हन या संघाने नाणेफेक जिंकल्याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. नाईकबा इलेव्हन या संघाला पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज होतोय तयार गजानन. तर स्ट्राईक एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय निलेश. नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल त्याच्या जोडीला सोन्या. निलेश सोन्या यांची ओपनिंग फलंदाजांची जोडी. गोलंदाजी मार्क होती गजानन. मेगा फायनलचा पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती केलं जातंय आक्रमण. दे धडक बे धडक पहिला चेंडू वरती येतोय. बिग बिग हिट षटकार. सहा धावेनी मात्र फायनलची सुरुवात होते. नक्कीच सेमी फायनल ज्या झाल्या त्या मात्र अगदी श्वास रोखून धरणाऱ्या होत्या. त्याच पद्धतीची फायनल मात्र अपेक्षित असेल सर्व प्रेक्षक वर्गाला. अगदी पाहिलं गेलं तर संपूर्ण गलमेवाडी ग्रामस्थ मंडळी जोडली जाते ऑनलाईन. ही स्पर्धा आपण पाहिलं गेलं ओम साई ITC लाईव्ह यांच्या माध्यमातून दाखवली जाते. अगदी क्लिअर ऑडिओ आणि व्हिडिओ क्वालिटीसाठी ओळखला जाणारा ऑनलाईनचा हा आपण पाहिलं गेलं तर यूट्यूब चॅनल त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑनलाईन आजच्या दिवसभरामध्ये दाखवली गेली. तब्बल 4 संघ नायक 4 संघ मालक या रणसंग्रामामध्ये उतरले. घरोंदा गोन्सोलीच्या या मैदानावरती ही रंगली गेलेली MPL पर्व 5वीची स्पर्धा. दोन दावेदार बॅटची थीकेज चेंडू यष्टांच्या पाठी यष्टीरक्षण चांगलं होताना पाहायला मिळतंय. एका मोठ्या फटकानंतर निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक गजाननच्या माध्यमातून. चेंडू थोडासा आखूड ठेवला गेला. गतीमध्ये परिवर्तन आणि त्या परिवर्तनामध्ये फलंदाजाला फसवलं गेलं आहे. पुढचा चेंडू घेऊन गजानन आहे तयार गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द पिच चेंडू ऑफसाईड रिजनमध्ये फटका आहे चांगला. चाबूक शॉट जसा आला तसा भिरकावून दिला गेलाय. ऑफसाईड रिजनमध्ये येतोय दमदार चौकार. यावेळेला मात्र षटकार चौकारांमध्ये डील करत असताना पाहायला मिळालाय फलंदाज निलेश. यावेळेस मात्र मोरिया इलेव्हन या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेला. या अगोदरच्या दोन मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलं जेव्हा जेव्हा नाणेफेक जिंकला तेव्हा तेव्हा हा संघ मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी उतरला आणि तो निर्णय मात्र त्यांनी सरस योग्य पद्धतीनं करून दाखवला. घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे हे करून दाखवण्याची धमक त्यांनी दोन वेळा दाखवली. तिसऱ्या वेळेला इस्टिट्यूटांना का यावेळेस उचलून दिलाय हा पटका जाईल आर पार झाडाच्या वरतून षटकार. यावेळेला धावफलक आपण पाहिलं गेलं या षटक्यासोबत 16 आकड्यावरती गेलेलं पाहायला मिळतंय. मेगा फायनलची मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र वातावरण तापवण्याचं काम चाललेलं. निलेशच्या माध्यमातून 4 चेंडूचा खेळ संपलाय पहिल्या पॉवरप्लेच्या षटकातला आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 16 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूमध्ये पहिल्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये किती धावा करणार हा संघ हे पाहण्यासारखं. गजाननचं स्वागत मात्र अगदी चांगलं केलं गेलं आहे. पुन्हा एकदा शॉर्टलेनचा चेंडू घाई केली गेली आहे. बीट केलं जात आहे. अगदीचं बॅट अगदी अगोदर निघून गेले आणि चेंडू मात्र नंतर येऊन अंगावरती आदळताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू थोडासा दिलासा देऊन जाणारा हा चेंडू पाहिलं गेलं तर गोलंदाजासाठी, कारण मोठे फटकेबाजी होत असताना डॉट चेंडू बिंदी चेंडू मात्र थोडासा दिलासा असतो तो म्हणजे गोलंदाजासाठी. पुढचा चेंडू यावेळेला ओव्हर द पिच चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथं तैनात होता स्क्वेअर लेगला त्याच्याकडून होते चूक. चेंडू हाताला घासून चाटून जातोय सीमा पार होईल हा चौकार. या 4 धावांनी धावफलक 20 या आकड्यावरती. पहिल्या पॉवरप्ले षटकाचा खेळ संपला. धावफलक 20 बिनगडी बाद. मारुती भाऊ आपल्या मुलाला सांगा जरा पाण्याची सोय पहिली इकडे करा त्याच्यानंतर मग आपण शांत व्हा.
मारुती दुसरं षटक घेऊन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे संपत लोअर फुलटा चेंडू खोदून काढलाय ऑफसाईड रिजन मध्ये फटका आहे चांगला आउटफील्ड आहे फास्ट यावेला दणदण करा सीमा पार हॅलो यावेळेला फुलटो चेंडू अगदी हलक्या हाताने घोषणकित रिजन मध्ये जाईल एका धावेसाठी फायनलच्या मॅच मध्ये मात्र चांगले यावेळेस संधी निर्माण झाली क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय मात्र जज होत नाही हा जेल जज होणं महत्वाचं होतं महत्वाची विकेट होती ही ओपनिंग पेअरिंग लवकरात लवकर जेवढं लवकर फोडता येईल तेवढं चांगलं आहे मोरिया इलेवन या संघासाठी जर कमी धावांवरती रोखायचं असेल नाईकबाई इलेवन या संघाला तर मात्र ही ओपनिंग पेअरिंग लवकरात लवकर माघारी धाडावी लागेल यावेळेस फटका आहे चांगला परंतु गॅप शोधता आलेला नाही आहे क्षेत्ररक्षक तिथं तैनात फंबलिंग त्याचाच फायदा उचलणं एक धाव मात्र नक्की कम्प्लीट केली जाते फायनलची मॅच मात्र चुरशीची होताना आपल्याला पाहायला मिळते दुसरं षटक मार्गस्थ असताना चार चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ अजून मैदानात बाकी असेल दुसऱ्या षटकातला धावफलक 24 या आकड्यावरती यावेळेला गतिशील चेंडू बाईच्या स्वरूपातली नक्की एक धाव जोडली जाईल यष्ट्यांच्या पाठी असलेल्या यष्टरक्षकांनी आपलं मात्र काम चोख पाडावं लागेल ज्या ज्या वेळेला योग्य असे चांगले चेंडू हाताले जातात त्यावेळेला मात्र या अतिरिक्त जाणाऱ्या धावा रोखायच्या आहेत पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट हा चेंडू खेळून काढलाय त्याच्यावरती एकही धाव येणार नाही निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते लगातार दोन चेंडूवरती अचूक टप्प्यावरती ही गोलंदाजी दोन षटकांचा खेळ संपलाय दोन षटकांच्या अखेरीस धाव फलक 27-2 वरती 7-27 या आकड्यावरती अगदीच पाहिलं गेलं तर 13.5 सरासरीने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळालं या दोन पॉवर प्ले षटकामध्ये आता मात्र तिसरं षटक क्षेत्ररक्षण खुलं केलं जाईल आता तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला तर माफ करा स्कोरबोर्डवरती पुन्हा एकदा करेक्शन केलं असतं ते धावफलक आहे 28 या आकड्यावरती शॉर्ट लाईनचा चेंडू हा बाहेर जाणं महत्त्वाचं होतं टाईम करता आला नाहीये बॅट अगोदर गेली आणि चेंडू मात्र नंतर गती थोडी कमी होती त्या गतीमध्ये बीट केलं गेलं फलंदाजाला या पद्धतीची मात्र ज्यावेळेला चुकीचा मारा होईल त्यावेळेला सीमा पार करणं चेंडू महत्त्वाचं आहे यावेळेस खेळून काढला स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे गॅदरिंग करून फेकी केली जाईल एकच धाव मिळेल चांगलं क्षेत्ररक्षण इथं मात्र बॅकअप चांगला आहे एकच धाव मिळेल एका धावीने धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 29-29 या आकड्यावरती तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय आतापर्यंत तरी चांगले चेंडू हाताळले गेले तर
यावेळेस निर्धाव चेंडू आला, तदनंतर पण यावेळेला ओव्हर द पिच चेंडू समोरच्या दिशेने मस्तक पे दस्तक, बे धडक बे धडक, जाईना आर पार, सीमापारी षटकार। या षटकारने धाव फलक पुढे सरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। थर्टी फाईव्ह 35 तीनावरती 5 या आकड्यावरती। यावेळेस पुन्हा एकदा बॅट भिरकावून दिली, अपील केली गेली, या अपीलला मात्र नकारात्मक प्रतिक्रिया येते पंचांची। अगदी पाहिलं गेलं तर गोलंदाज आणि यष्टीरक्षक मात्र इंटरेस्टेड नव्हते या अपीलमध्ये, परंतु जो पॉईंटला उभा असलेला खेळाडू आहे तो मात्र खूपच उचलून धरत होता ही अपील। यावेळेला स्लोअर पद्धतीचा चेंडू लोअर फुलटास होता खेळून काढलाय, एकच धाव त्याच्यावरती ही येताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबत षटक समाप्तीचा इशारा, 3 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय। 36-36 या आकड्यावरती 12 सरासरीने धावफलक आतापर्यंत पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। चला चौथं षटक हाताळण्यासाठी लगेचच आमंत्रित करा गोलंदाजाला, वेळ घेऊ नका। चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गलमेवाडी गावचा बुलंद आवाज, विनोदी कॉमेडियन आपण पाहिलं गेलं तर सिद्धार्थ सीड येईल गोलंदाजी मार्कवरती। यावेळेस पंचांचा निर्णय पेंडिंग येतोय चौकार, पहिल्या चेंडूवरती मात्र सिद्धेशचं केलं जातंय आता स्वागत। पहिल्या चेंडूवरती हा चौकार या 4 धावीनी धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय। 40-40 या आकड्यावरती एकही गडी मात्र बाद करण्यामध्ये अजूनही मोरिया इलेव्हनला यश आलेलं नाहीये। चौथं षटक प्रगतीपथावरती आहे, सुरुवात होते, पहिला चेंडू हाताला गेलाय, धावफलक 40 या आकड्यावरती। ओपनिंग फलंदाज जोडी अजूनही शाबूत मैदानामध्ये। स्टेप आउट होऊन मारलाय हा फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून, जाईना सीमा पार, येतील धावा स हा। फोर्टी सिक्स दोन बॉल। अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग रिलीज करतोय चांगला असं कम बॅक केलंय सिद्धेशने वन डेच्या स्वरूपात एक रन। उत्कृष्ट अशा बॅटिंग उत्कृष्ट अशी बॉलिंग सिद्धेश करतोय, परंतु फिल्डिंग मध्ये गचाळाचं क्षेत्ररक्षण। वाईट चेंडू 50 रन पूर्ण झाले आहेत नाईक बाई इलेव्हनच्या।
पुन्हा एकदा वाईट वाईटच्या स्वरूपात एक रन. वाईट चेंडू आहे, वाईट आहे, वाईट. गच्चाचं क्षेत्ररक्षण नाईक बाय इलेवन यांची उत्कृष्ट अशी बॅटिंग निलेजची. अशी बॅटिंग करतोय निलेश, पुन्हा एकदा षटकार. 48 वरती खेळतोय निलेश, वैयक्तिक 48, 18 चेंडू, 48 रन. वैयक्तिक टुर्नामेंटच्या 131 वर खेळतो निलेश. ऑरेंज कॅप, ऑरेंज कॅपचा मानकरी निलेश, निलेश चोरगे. तीन षटकार ते 500 रुपये अनिल राठोड निलेश यांना दिले. तर कोणत्याही फलंदाजांनी लगातार 3 षटकार मारले, हॅट्रिक केली षटकारांची, तर मग 501 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय सन्माननीय अनिल राठोड साहेब यांच्या माध्यमातून. नक्कीच या फायनलच्या मॅचमध्ये मात्र वर्षाव केला जातोय बक्षिसांचा. वैयक्तिक 48 धावसंख्येवरती खेळतोय निलेश. तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर तब्बल 131 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी वारंवार त्या खेळाडूने. यावेळी ऑफसाईड रिजन मध्ये हा खेळून काढलेला चेंडू ट्रॅव्हल होईल घोषांकित रिजन मध्ये एका धावीसाठी. निलेशच्या 49 झालेले आहेत. तर निलेश वैयक्तिक 49 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव गरजेची असेल त्याच्या 50 साठी आणि फटका आहे चांगला. वैयक्तिक 50 धावा कंप्लीट करणारा या स्पर्धेमध्ये दुसरा खेळाडू ठरलाय निलेश. नक्कीच निलेश एकदा बॅट उंचावून, मात्र बॅट उंचवायच्या, यस 50 करणारा दुसरा खेळाडू या स्पर्धे दरम्यान. वैयक्तिक 50 कंप्लीट केली जाते, एकच धाव आणि एका धावीने धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळाला. 62-62 आणि त्यामधल्या 50 धावा मात्र फक्त निलेशच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळता येत. वन मॅन लीडिंग इथं मात्र अपील केली जाते, पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे. दोन धावा कंप्लीट, तिसऱ्या धावीसाठी ही धावलं जाईन. आणि इथं मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यावेळेला स्टेप आउट होऊन काय फटका सजवलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून, आर पार सीमा पार. जशी सुरुवात तसा मात्र एंड, षटकार आणि सुरुवात आणि षटकार आणि मात्र शेवट. धावफलक 72 या आकड्यावरती टार्गेट सेट केलं जात आहे. 73 30 चेंडू 73 धावा संख्ये.
धावफलक 72 30 चेंडूमध्ये 72 धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे मोरिया इलेव्हन या संघासमोर जिंकण्यासाठी. कौतुक करावं लागेल निलेशने ज्या पद्धतीने खेळी केली वैयक्तिक अगदी पाहिलं गेलं तर 57 धावा खेळलाय. चला लाईनअप करा आणि लगेचच मैदानाच्या बाहेर या तर विनंती करेल नाईक बाय 11 लाईनअप करून लगेचच मैदानामध्ये दाखल व्हा वेळ घेऊ नका अगदी पाहिलं गेलं तर खूप कमी वेळ राहिलाय 5:35 झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं मॅच संपेल तसा मात्र आपला बघ उपस्थित मान्यवरांचा मात्र सत्कार समारंभ आणि त्यानंतर मात्र बक्षीस वितरण समारंभ असा खूप मोठा कार्यक्रम अजूनही बाकी आहे. त्वरा करा वेळ घेऊ नका. चला चला नाईक बाय 11 दाखल व्हा मैदानामध्ये वेळ घेऊ नका मित्रांनो. नाईक बाय 11 शेवटचा कॉल दिला जातोय लगेचच मैदानामध्ये दाखल व्हा वेळ घेऊ नका. मेगा फायनलची मॅच आणि त्याच्यामध्ये टार्गेट ठेवलं गेलंय मोरिया इलेव्हन या संघासमोर 72 या धावसंख्येचं 30 चेंडूमध्ये 72 धावसंख्येची गरज. पहिलं पॉवर प्लेचं षटक आखण्यासाठी गोलंदाजी मार्क होती गोलंदाज होतोय तयार योगेश तर ओपनिंग फलंदाजी जोडी आपल्याला पाहायला मिळते. संपत स्ट्राईक एंडला तर त्याच्यासोबत नॉन स्ट्राईक एंडला बबन पाहायला मिळतोय 72 धावा करायच्या आहेत. नक्कीच आपण पाहतोय आमच्यासोबत सकाळच्या सत्रापासून गुणलेखक म्हणून जोडले गेलेले सूरज थोडेसे असतील नाराज अगदी दक्कन इलेव्हन संघाचा ते भाग होते. संघ लगातार 3 मॅच जिंकला आणि त्यानंतर मात्र ज्या महत्त्वाच्या मॅच होत्या त्या 2 मॅच मात्र पराभव त्यांना स्वीकारावा लागला. तर मेगा फायनलची मॅच अगदी पाहिलं गेलं तर प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेला तो थोडा सांगलटी येतोय की काय मोरिया इलेव्हन या संघाच्या 72 धावांचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरणार का कोण ठरणार दावेदार MPL 2024 बरोबर 5व्याचा महाविजेता संघ. चला सुरुवात करा वेळ नका घेऊ पहिलं पॉवर प्लेचं षटक गोलंदाजी मार्क होती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय योगेश स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय संपत नॉन स्ट्राईक एंडला बबन
पहिला चेंडू समोरच्या दिशेने घेऊन काढला, क्षेत्ररक्षक आहे तैनात, येतो चेंडूवरती, गॅदर करतोय, फिकी करतोय, एकच धाव सुरुवात मात्र पहिल्या चेंडूवरती एका धावेने धावसंख्येचं केलं जाते. दार खुलं, 72 धावांचा फाटला करायचा आहे मोरिया इलेवन या संघाला. तर या धावा डिपेंड करण्यासाठी नाईक बा इलेवन हा संघ मैदानामध्ये आपले 11 क्षेत्ररक्षक घेऊन यावेळेस निर्धाव चेंडू नाईक वाईडचा येतोय. पंचांचा इशारा, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता, स्वैर राहिला, वाईड दिला गेला पंचांकडून. अतिरिक्त धाव संख्येमध्ये होते भर. यावेळेस लीग साईडच्या दिशेने मारला चेंडू, फटका चांगला परंतु सिलेक्शन फसलेलं, मिळणार फक्त एकच धाव. 180 हे ग्राउंड हे जाणून मात्र येत आता मैदानाची भौगोलिक परिस्थितीचा आढावा सकाळच्या सत्रापासून आपण घेतला आहे, त्या पद्धतीने मात्र इथं फलंदाजी करावी लागेल. जी पाठची बाजू आहे त्यामध्ये जर फटकेबाजी करता येतं फक्त एकच धाव आपल्याला मिळेल, फटका कितीही चांगला असला तरी. त्यामुळे समोरच्या दिशेने मात्र फटकेबाजी करावी लागेल. यावेळेस काय टिचून मारा केला जातोय, आव्हान दिलं जातंय, कडवं आव्हान दिलं जातंय गोलंदाजाकडून. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. यावेळेस स्वैर मारा, पंचांच्या दोन्ही हात समांतर जमिनीशी, वाईड प्लस वन अशा दोन धावा नक्कीच अंकित केल्या जात आहेत. यस थँक्यू पंच. यावेळेस पुन्हा एकदा दिशाभर कटलेली स्वैर मारा, नक्कीच बॅटनी धावा येत नाही, तेव्हा मात्र या अतिरिक्त धावा देऊन कुठेतरी संजीवनी देण्याचं कार्य केलं जातंय गोलंदाजाकडून फलंदाजांसाठी. बैठाफटका मारण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक, त्याच्या खाली येतोय, झेल होणार का? नाही. एकच धाव घेतली जाईल या एका धावीसोबत, धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय 8 या आकड्यावरती. नक्कीच बॅटमधून धावा कमी परंतु ज्या अतिरिक्त धावा दिल्या गेल्या त्यामध्ये स्कोअर कार्ड पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. धावफलक 8 या आकड्यावरती आहे पहिलं षटक प्रगतीपथावर. यावेळेस ओव्हर द पिच चेंडू उचल मारला आहे, चेंडू आहे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली, झेल केला जातोय कम्प्लीट, पहिला मासा गळाला लावला जातोय बबनच्या स्वरूपामध्ये. बबनला आता मात्र माघारी परतावं लागेल. यावेळेस काय गतिशील चेंडू हाताळला जातोय, चेंडू जातोय यष्टांच्या पाठी, यष्टीरक्षकाकडून होती चूक. घोषांकित रिजनमध्ये एका धावीसाठी पहिल्या षटकाचा अखेर होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 9 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलक 9 या आकड्यावरती. महत्त्वाचं बबनचे विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज. तर दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येतोय. युवराज त्याच पद्धतीची गोलंदाजी जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली त्याच पद्धतीनं आता गोलंदाजी पुन्हा एकदा हाताळली जाते.
युवराज याच्या माध्यमातून पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताला गेलं होतं योगेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी राहिली, 9 धावा दिल्या, 1 विकेट महत्त्वाची केली गेली. आता मात्र आहे युवराज. वाईटचा इथे उपसंचा इशारा, अतिरिक्त धाव जोडली जाईल धावफलकावरती. या अतिरिक्त धावा जो रोखाव्या लागतील युवराजला. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी, परंतु जे वाईट चेंडू खूप हाताळले गेले होते, या वाईट जाणाऱ्या चेंडूवरती लाईनवरती कुठेतरी कंट्रोल ठेवावा लागे. लगती चांगली आहे, परंतु याचसोबत लाईन आणि लेंथ ही महत्त्वाची आहे. ते जाणून मात्र गोलंदाजी करावी लागेल इथं युवराजला. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा येतोय नोचा इशारा. नोचा इशारा येतो पंचांचा. यस, 3 हिटची असेल संधी, हात खुले करण्याची आता संधी आहे. ओ स्टेपचा हा नो दिला गेलाय पंचांकडून. फुल टॉस चेंडू टोलावलाय, चाईल चेंडू. पंच चौकार आहे की षटकार आहे हा? यस, इट इज अ मॅक्सिमम षटकार. 6 धावा संजीवनी देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 3 हिटची संधी होती आणि ती संधी मात्र त्या संधीचं सोनं केलं गेलं फलंदाजाकडून. यावेळेस ओवर द पिच चेंडू जाग्यावरून ताकदीन टोलवला. एक क्षेत्ररक्षक आहे तिथं तैनात, झेल केला जातोय कम्प्लीट. 1 तिरी तो 1 मेरी असं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. चला नवीन फलंदाज लगेचच पॉप इन क्रीज मध्ये पर्यंत पोहोचा. वेळ घेऊ नका, घाई करा जरा. यावेळेस पुन्हा एकदा ओवर द पिच चेंडू आहे, फटका यावेळेस मात्र चांगला आहे. यावेळेस इट इज अ मॅक्सिमम आल्या आल्या मात्र सिद्धार्थने षटकारांची मात्र इथं सुरुवात केली आहे. धावफलक या 7 धावीने आपल्याला पाहायला मिळतोय. 23-23 दोनावरती 3 या आकड्यावरती 4 बॉल. यावेळेस गतिशील चेंडू आपण पाहिला गेला हाताला गेलाय, सरळ यष्टीरक्षकाकडे निघून जातोय. 1-2 गो. लास्ट शेवटचा चेंडू हा दुसऱ्या षटकातला घेऊन निघेल युवराज. या चेंडूवरती येईल 1 धाव. याचसोबत ओव्हर समाप्तीचा इशारा. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल.
24-24 दोनावरती चार या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. 12 सहसांनी धावफलक पुढे जाताना अगदी 12 सहसांनी राहत राहिलं तर 12-60 मजल मारेल हा संघ. आता मात्र क्षेत्ररक्षण देखील खुलं केलं जाईल. या उर्वरित तीन षटकांमध्ये कसा राहील खेळ हे पाहणं आहे महत्त्वाचं. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार करती गोलंदाज आहे तयार निलेश, ज्यांनी अगदी पाहिलं गेलं तर वैयक्तिक 57 धावा केल्या या इनिंगमध्ये. तो निलेश गोलंदाजी मार्कवरती आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. कॉड बिहाइंड द विकेट, पंचांचं बोट होईल वरती. आल्या आल्या परतावं लागेल फलंदाज सिद्धेश परतीच्या मार्गावरती. षटकांच्या क्रीस धावफलक 32-32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये समीकरण आहे. बारा चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. प्रत्येक ओव्हरला 20 धावांच्या सरासरीने धावसंख्या उभी करायची आहे. आव्हान थोडंसं अवघड वाटत असलं तरी अशक्य नाहीये, कारण स्वतःवरती विश्वास ठेवला, स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर मात्र मैदानामध्ये कोणत्याही क्षणाला सामना फिरवण्याची ताकद तुमच्यामध्ये असते. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल, स्वतःच्या मनाला सांगावं लागेल जोपर्यंत हरलो नाही आहे तोपर्यंत हार मानायची नसते. यावेळेस पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केले रिव्हर्स कॅच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, तो मात्र सुटला जातोय. तिसरं षटक आता येण्यासाठी आलेला आपण गोलंदाज पाहतोय संतोष. नक्कीच वन बाउन्सचा इशारा येतोय पंचांकडून. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, प्रत्येक निर्धाव जाणारा चेंडू मात्र मोरिया 11 या संघाला विजयापासून मात्र दूर ठेवताना आपल्याला पाहायला मिळेल.
यावेळी शॉर्टर लेनचा चेंडू खेळला गेलाय, फटका आहे चांगला जाईन आरपार सीमा पार प्रत्येक चेंडूवरती, मात्र आता हे षटकार येणे महत्त्वाचे असतील. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट लाईनचा चेंडू बॅटची ती कॅच घेऊन पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताला गेलाय आणि इथं मात्र चौथ्या षटकाचा खेळ संपलाय. चौथ्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 41-41 या धावसंख्येवरती, 41 या धावसंख्येवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. आता सहा चेंडू मध्ये गरज आहे ती म्हणजे 31 या धावसंख्येची, सहा चेंडू 31 धावा, प्रत्येक चेंडूवरती षटकार हा मारावाच लागेल. पाच षटकार आणि एक सिंगल धाव असं आव्हान मात्र ठेवलं गेलं आता मोरिया इलेव्हन या संघासमोर. चला घाई करा, वेळ घेऊ नका. नाईकबा इलेव्हन संघ लगेचच आमंत्रित करा गोलंदाजाला. चला सहा चेंडू 31 धावा, मेगा फायनल सांगून जाणार कोण ठरणार महाविजेता MPL 2024 चा. पहिला चेंडू वरती केला जातोय घणाघाती प्रहार, सहा धावांसाठी सांगितलं जातंय शर्यत अजून संपलेली नाहीत कारण आम्ही अजून हरलो नाहीये. आता उर्वरित पाच चेंडू वरती पाच चार षटकार मारण्याची ताकद ठेवेल का हा फलंदाज. अगदी या पद्धतीच्या मॅचमध्ये पण कित्येकदा पाहिले टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये विजेता होताना ओमकार पाटील असेल लगातार सहा चेंडूमध्ये सहा षटकार मारून मॅच जिंकवताना पण पाहिलं त्याला. यावेळेस पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार घुटना टेक तमाशा देख नाचे पिंकी फुल टू लेट. इथं मात्र मॅचमध्ये टिकटॉक करताय की काय, विकास दादाला बोलवून घेतलं गोलंदाजीसाठी आणि इथं विकासवरती मात्र चार बॉल 19 रनची गरज, चार चेंडू 19 धावांची गरज, तीन षटकार आणि एक सिंगल धाव. आता मात्र धडधड वाढली असेल कारण दोन चांगले प्रहार घणाघाती प्रहार फलंदाजाच्या बॅट मधून आलेले आपल्याला पाहायला मिळाले. गणेश अगदी पाहिलं गेलं तर चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत, दोन षटकार आलेत अजून तीन षटकारांची गरज आहे ती परिपूर्तता करणार का. इथं दडपणामध्ये असेल गोलंदाज, एक निर्धाव चेंडू आणि मॅच पूर्णपणे पाहिलं गेलं तर नाईकबा इलेव्हन या संघाकडे झुकताना पाहायला मिळेल. चांगली फाईट दिली गेली पाहिलं गेलं तर मोरिया इलेव्हन या संघाकडून देखील. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू जाईल का, यस इट इज मॅक्सिमम. मॅच मध्ये मात्र दोन्ही बाजूनी आता मॅच खुली केली गेली आहे लगातार तीन चेंडू वरती तीन षटकार अनपेक्षित खेळी, दोन षटकार अजून आले तर मात्र नक्कीच मोरिया इलेव्हन संघ आज पूर्ण रात्रभर या फलंदाजाला कांद्यावरती घेऊन मिरवणूक काढली जाईल गलमेवाडी या संघ गावातून. काय खेळ केले गेले जाते सुंदर अशी बॅटिंग करतोय गणेश, हॅट्रिक केले सिक्सची हॅट्रिक केलेली आहे. चला इन रो तीन षटकार आले तर मॅच मध्ये अजून दोन षटकार आले तर मात्र काय चुरस होईल नक्कीच. चला क्षेत्ररक्षण पांगवा.
यावेळेस निर्धाव चेंडू येतोय, काय घडतंय मॅच मध्ये? दोन बॉल 13 धावांची गरज, दोन चेंडू 13 धावा, हे समीकरण देखील शक्य आहे. दोनला दोन षटकार, एखादा वाईड नो येऊ शकतो हे जाणून मात्र फलंदाजी करावी लागेल गणेशला. अगदी शेवटच्या क्षणाला मॅचमध्ये मात्र चुरस निर्माण केली गेली या फलंदाजांनी. काय फलंदाजी केली गणेश, चांगली पाईट दिली गेली यावेळेस पूर्णपणे मॅचमध्ये. आता मात्र धुरावलेला पाहायला मिळेल मोरिया इलेव्हन संघ, परंतु फाईट काय दिली आहे. नक्कीच आज नाईकबा इलेव्हन संघ जिंकला तरी पूर्ण अगदी इतिहासाची पानं उलटतानाही देखील सांगेल की हा नक्की विजय होता, परंतु आयुष्यातला सर्वात कडवट सर्वात अवघड लढाई मात्र ही मॅच होती. कारण शेवटच्या क्षणाला देखील पाहिलं गेलं तर डोक्याच्या आट्या मात्र उंचावाव्या लागल्या होत्या. काय खेळी साजली गेली ते तिथं गणेशच्या माध्यमातून ए देखील, आणि इथं येतोय शेवटच्या या चेंडूवरती देखील पाहिलं गेलं जातोय सीमा पार. अगदी 72 धावांचं आव्हान असताना संघ फक्त 7 धावांनी पराभूत होतोय. चांगली खेळी राहिली आहे, हार्ड लक असेल. मोरिया इलेव्हन संघ महाविजेता ठरतोय, MPL 2024 विजेता, पहिल्या बक्षिसावरती आपल्या नावाचं आपलं नाव कोरणारा संघ ठरलाय नाईक बाय इलेव्हन संघ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन.